समर्थ फर्नीचर एंड मॉल, आधार पे उधार, ऑनलाइन पेक्षा ही सर्वोत्तम स्वस्त ऑफर्स, कूलिंग प्रोडक्ट वर 40% पर्यंत डिस्काउंट, फायनान्स उपलब्ध, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर, आणि शाखा नंबर 2 कोल्हारगोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले, 98569664663, 92845279 आणि 99220267823। संगमनेर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे प्रशासनाने अधिक कडक पावले उचलली आहेत। बुधवारी बीएड कॉलेज परिसरामध्ये दररोज भरणारा भाजी बाजार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सकाळी स्वतः 6 वाजता उभे राहून पोलीस बंदोबस्तामध्ये उठवला। बुधवारी सकाळी या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला। नागरिक या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात आणि यातून अनेक जणांना संक्रमणही होऊ शकतं। हीच शक्यता लक्षात घेऊन भाजी विक्रेत्यांनी एका जागी उभे न राहता किंवा न थांबता घरोघरी जाऊन भाजीपाला द्यावा अशा सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या। शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कोरोनाची संख्या वाढत असल्याचं चित्र परवा पाहायला मिळालं, मात्र काल काहीसा दिलासादायक आकडा संगमनेरवासियांना मिळाला। मात्र तरी भाजी बाजारात जी गर्दी होती त्यावरती प्रशासनानं अखेर नियंत्रण आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हा बीएड कॉलेज येथे भरणारा भाजीपाला सकाळपासूनच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सकाळी स्वतः 6 वाजता येऊन हा संपूर्ण भाजीपाला बाजार हटवलेला आहे। फिरते जे आहेत त्या गल्लोगल्ली जाऊन प्रत्येकानं तो भाजीपाला विकावा अशी त्यांनी सूचना भाजी विक्रेत्यांना केली। एका जागी बसून नागरिक गर्दी करतायत या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बाबासाहेबकडून सुखदेव गाडेकर, संगमनेर। तर बीएड कॉलेज परिसरामध्ये दररोज अनेक जण भाजी घेण्यासाठी गर्दी करतात, या ठिकाणी मोठी गर्दी होते, त्यामुळे या ठिकाणावरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतला आणि सकाळी 6 वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये हा भाजी बाजार उठवला। बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी, संगमनेर।